हॅलो ऑफिसर, आज आपण पंचायत राज रिव्हिजन क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्क्रांतीबाबत बरोबर विधाने निवडा. तर भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रवास कसा झाला? मद्रासमध्ये 1688 स्थापन झालेली महानगरपालिका ही भारतातील पहिली महानगरपालिका होती. तर हे स्टेटमेंट आपल्याला बरोबर आहे. भारतातील पहिला म्युन्सिपल कायदा हा 1842 बंगालमध्ये करण्यात आला. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. 1860 लॉर्ड मेयो यांनी आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडला. हे खूप महत्त्वाचं आहे, यावर प्रश्न भरपूरदा आलेला आहे. तर हे स्टेटमेंट हे चुकीचं आहे, कारण 1860 नाही तर 1870 आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव लॉर्ड मेयो यांनी मांडला. तर मग पर्याय क्रमांक ड म्हणजे 1 व 2 बरोबर. हा सुद्धा उत्क्रांतीबाबतच प्रश्न आहे. 1907 रॉयल कमिशनची स्थापना करण्यात आली. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. 1919 स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता विकेंद्रीकरण आयोग नेमण्यात आला. डिसेंट्रलायझेशन कमिशन हे 1919 नेमण्यात आलं. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. 1920 महाराष्ट्रात बॉम्बे पंचायत कायदा पास झाला. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. 1935 कायद्यात स्थानिक स्वशासनाची जबाबदारी केंद्रावर सोपवण्यात आली. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण आपण पाहिलेलं होतं आपल्या भारतीय राज्यव्यवस्थेच्या व्हिडिओजमध्ये की स्थानिक स्वशासनाची जबाबदारी ही प्रोव्हिन्सेस म्हणजेच राज्यांवर होती. हा अट लागूच यासाठी केला होता की आपल्याला राज्यांना स्वायत्तता द्यायची होती. तर मग याचं उत्तर आहे क पर्याय, म्हणजे 1, 2 आणि 3 बरोबर. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाबाबत बरोबर विधाने निवडा. म्हणजे स्वातंत्र्यानंतर 1947 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कसं कसे बदल झाले ते आपण पाहूया. स्थानिक स्वशासन हा विषय राज्यसूचीत टाकण्यात आला आहे. तर आपल्याला माहिती आहे केंद्रसूची, राज्यसूची आणि समूर्तीसूची या 3 आहेत. तर यामधून राज्यसूचीमध्ये स्थानिक स्वशासन हा विषय आहे, खूप महत्त्वाचा आहे. यावर भरपूरदा प्रश्न आलेला आहे, त्यामुळे आपण लक्षात ठेवा. स्थानिक स्वशासन यावर कायदा कोण करेल? मग पंचायत राजवर राज्य सरकार करेल. तर हे बरोबर आहे. 2 ऑक्टोबर 1952 केंद्र सरकारने ग्रामीण भागाच्या विकासाकरिता समुदाय विकास कार्यक्रम म्हणजे कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम हा सुरू केला. आणि बरोबर 1 वर्षानंतर त्याला सहाय्य करण्यासाठी राष्ट्रीय विस्तार सेवा म्हणजे नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस सुरू केली. तर हे स्टेटमेंट पूर्णपणे बरोबर आहे. वरील दोन्ही कार्यक्रम अपयशी ठरल्याने त्याची कारणे शोधण्यासाठी 1957 बलवंतराय समितीची स्थापना करण्यात आली. तर हे स्टेटमेंटसुद्धा बरोबर आहे. हे जे राष्ट्रीय विस्तार सेवा आणि समुदाय विकास कार्यक्रम होते ते अपयशी ठरले, त्यामुळे ते का अपयशी ठरले हे शोधण्यासाठी आपण बलवंतराय समितीची स्थापना 1957 केली होती. तर याचं उत्तर आहे 3 बरोबर. बलवंतराय समितीबद्दल बरोबर विधाने ओळखायची आहेत आपल्याला. तर 16 जानेवारी 1957 बलवंतराय समिती स्थापन झाली. तिने त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात अहवाल सादर केला. हे स्टेटमेंट पूर्णपणे बरोबर आहे. 2 ग्राम प्रशासन व्यवस्था निर्माण करावी असे सुचविले. हे एकदम चुकीचं आहे. बलवंतराय समितीनं 3 सांगितलं होतं, 2 अशोक मेहता समितीनं सांगितलं होतं. जिल्हा परिषदेमध्ये लोकसभा व विधानसभा सदस्य पंचायत समिती सभापतींना तसेच विकास खात्यातील जिल्हास्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना सदस्यत्व द्या असावे असे सांगितले. हे स्टेटमेंटसुद्धा बरोबर आहे. जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की लोकसभा विधानसभा सदस्य म्हणजेच आमदार खासदार यांना सदस्यत्व द्या. तर आपला पर्याय क म्हणजे 1 व 3 बरोबर आहे. तर बलवंतराय समितीबद्दल बरोबर विधाने ओळखा. जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष असावा असं या समितीनं सांगितलं होतं. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. जिल्हा परिषद पंचायत समित्यांचे अंदाजपत्रक म्हणजे बजेट तयार करेन असं या समितीनं सांगितलं होतं का? हो, सांगितलं होतं. म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे. कर चुकव्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क देऊ नये हे सांगितलं होतं का? हो, सांगितलेलं आहे. त्यामुळे स्टेटमेंट बरोबर आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे तुम्ही लक्षातच ठेवा की हे बलवंतराय समितीने सांगितलं होतं. 2 किंवा अधिक ग्रामपंचायतीची मिळून न्याय पंचायतीची स्थापना करावी हे सुद्धा बलवंतराय समितीनं सांगितलं होतं. म्हणजे हे बरोबर आहे. 2 किंवा अधिक ग्रामपंचायतीची मिळून न्याय पंचायतीची स्थापना करावी असं बलवंतराय समितीनं सांगितलं होतं. तर मग पर्याय क्रमांक 2 म्हणजे 4 बरोबर हे उत्तर आहे. तर व्ही टी कृष्णमाचारी समिती 1960 स्थापन झाली. तिने 3-स्तरीय पंचायत राजव्यवस्था लवकरात लवकर स्थापन करावी असे सांगितले. तर हे एकदम बरोबर आहे. 3-स्तरीय पंचायत राजव्यवस्था स्थापन करा म्हणून सांगितले आणि 1960 स्थापन झाली. 12 डिसेंबर 1977 अशोक मेहता
यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात आली. तिला राष्ट्रीय पातळीवरील मूल्यमापन समिती म्हणून ओळखले जाते. तर हे स्टेटमेंटसुद्धा बरोबर आहे. 1977 रोजी अशोक मेहता समिती स्थापन झाली. तिला काय म्हटले जाते हे आपण नाव लक्षात ठेवा, राष्ट्रीय पातळीवरील मूल्यमापन समिती. आपल्याला जोड्या लावा किंवा एका स्टेटमेंटमध्ये हे विचारू शकतात की अशोक मेहता समिती किंवा या या समितीला राष्ट्रीय पातळीवरील मूल्यमापन समिती असे म्हणतात. तर लक्षात ठेवा की अशोक मेहता समितीला म्हणतात. अशोक मेहता समितीने सुद्धा त्रिस्तरीय पद्धतीचा अवलंब करावा असे सांगितले, तर एकदम चुकीचं आहे. अशोक मेहता समितीने सांगितलं आपल्याला द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करा म्हणून सांगितले, म्हणून थर्ड स्टेटमेंट हे रॉंग आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अप्रत्यक्ष निवडणुकीने निवडले जावे असे या समितीने सांगितले, तर हे सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे प्रत्यक्ष निवडणुकीने निवडले जावे असे अशोक मेहता समितीने सांगितले होते. म्हणजेच आपल्याला 1 व 2 हे बरोबर आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक ड हा बरोबर आहे. तर अजून अशोक मेहता समितीच्या शिफारशीविषयी आपल्याला बरोबर युद्ध निवडायचे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ 4 वर्ष असावा असे सांगितले, हे विधान बरोबर आहे. अशोक मेहता समितीने सांगितलं की 4 वर्षाचा कार्यकाळ असावा स्थानिक स्वराज्य संस्थांचा. पंचायत राज संस्थांना संवैधानिक दर्जा द्यावा असे सांगितले आणि SC ST आरक्षण हे लोकसंख्या आधारावर द्यावे असे सुचविले. हे सुद्धा स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. पण तुम्ही लक्षात ठेवा की संवैधानिक दर्जा, घटनात्मक दर्जा हा द्यायला सर्वप्रथम LM सिंघवी समितीने सांगितले, कारण LM सिंघवी समिती जरी या अशोक मेहता समितीच्या नंतर आली असेल तरी तिने सर्वप्रथम सांगितले असे का म्हटले जाते, कारण तिने हा भर दिला होता. त्याचा मुख्य भर हा घटनात्मक दर्जा देण्यावरच होता. पण अशोक मेहता समितीने फक्त एक स्टेटमेंट सांगितलं होतं की संवैधानिक दर्जा द्यावा. आणि SC ST आरक्षण म्हणजेच अनुसूचित जाती आणि जमातीमधील लोकांना आरक्षण हे लोकसंख्येच्या आधारावर द्यावे असे अशोक मेहता समितीने सुचविले. पंचायत राज संस्थांना सक्तीचे कर बसवण्याचे अधिकार द्यावेत. तर हे सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट आहे, लक्षात ठेवा की सक्तीचे कर बसवण्याचे अधिकार पंचायत राजांना द्यावे. हे कोणी सांगितलं होतं तर अशोक मेहता समितीच्या शिफारशीनं सांगितलं होतं, तर हे बरोबर आहे. राज्य मंत्रिमंडळात पंचायत राजमंत्री नियुक्त करावा असे कोणी सुचविले, तर बरोबर आहे, अशोक मेहता समितीने सुचविले. राज्याच्या लेजिस्लेटिव्हमध्ये पंचायत राजमंत्री म्हणजे पार्लमेंट अफेअर्स मिनिस्टर हा नियुक्त करावा असे या अशोक मेहता समितीने सुचविले. त्यामुळे हे पण महत्त्वाचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर याचे 4ही बरोबर आहेत, म्हणजे उत्तर ब. GVK राव समितीबद्दल आपल्याला बरोबर विधाने ओळखायची. तर ही समिती 1980 रोजी हिची स्थापना झाली आणि ही स्थापना नियोजन आयोगाने म्हणजे प्लॅनिंग कमिशनने केली होती. तर हे स्टेटमेंट हे चुकीचं आहे, कारण GVK राव समितीची स्थापना ही 1980 नाही तर 1985 झाली होती. दुसरं स्टेटमेंट आहे, ग्रामीण विकास व दारिद्र्य निर्मूलन हा या समितीचा अभ्यासाचा मुख्य विषय होता. तर हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. तर तुम्ही हे लक्षात ठेवा की ग्रामीण विकास व दारिद्र्य निर्मूलन म्हणजेच रुरल डेव्हलपमेंट अँड पोवर्टी इरॅडिकेशन हा या समितीचा अभ्यासाचा मुख्य विषय होता. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतो की ग्रामीण विकास व दारिद्र्य निर्मूलन हा अशोक मेहता या समितीचा अभ्यासाचा मुख्य विषय होता, तर हे स्टेटमेंट नंतर आपण चुकीचं सांगणार, कारण हा GVK राव समितीचा अभ्यासाचा मुख्य विषय होता. जिल्हा विकास आयुक्त हे पद जिल्हा पातळीवर निर्माण करावे व तो जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असावा असे या समितीने सांगितले होते का? हो, सांगितले होते. तर हे बरोबर आहे. राज्यस्तरावर मुख्य सचिव दर्जाचा विकास आयुक्त असावा व गट विकास अधिकाऱ्याला सहाय्यक आयुक्त म्हणून संबोधले जावे. तर हे सांगितलं होतं का? राज्यस्तरावर मुख्य सचिव दर्जाचा विकास आयुक्त असावा व गट विकास अधिकाऱ्याला म्हणजे BDO ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरला सहाय्यक आयुक्त म्हणून संबोधले जावे, हे सांगितलं होतं का? हे एकदम बरोबर आहे. तर मग हे तुम्ही स्टेटमेंट लक्षात ठेवा की BDO सहाय्यक आयुक्त म्हणून संबोधले जावे हे GVK राव समितीने सांगितलं होतं. तर मग पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे, बाकी सर्व बरोबर आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 2, 3, 4 बरोबर आहे. LM सिंघवी समिती 1986 स्थापन करण्यात आली आणि तिने पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्यावा असे सर्वप्रथम सुचविले. तर आपण हे पाहिलं होतं की स्टेटमेंट बरोबर आहे. जिल्हा पातळीवरील योजनेसाठी जिल्ह्यामध्ये राजकीय व कार्यकारी रचना कशी असावी याचा विचार करण्यासाठी 1988 PK थंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली, हे सुद्धा बरोबर आहे. 1988 PK थंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. थंगन समिती संसदीय सल्लागार समितीची उपसमिती होती. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा तुम्ही की संसदीय सल्लागार समितीची ती उपसमिती होती. म्हणजे जे 3 स्टेटमेंट बरोबर आहेत तर 3ही बरोबर याचं उत्तर आहे. 1 मे 1959 रोजी सर्वप्रथम महाराष्ट्राने पंचायत राज पद्धती स्वीकारली, हे स्टेटमेंट बरोबर आहे का? नाही, चुकीचं आहे. सर्वप्रथम कोणत्या राज्याने स्वीकारली पंचायत राज पद्धती? तर ती राजस्थानने स्वीकारली.
नागौर जिल्ह्यात राजस्थानच्या पंतप्रधान नेहरूंनी त्याचं उद्घाटन केलं होतं. आंध्र प्रदेश दुसरे, आसाम तिसरे, तर महाराष्ट्र हे 9वे पंचायत राज स्वीकारणारे राज्य ठरले. तर हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. आंध्र प्रदेश दुसरं होतं, आसाम तिसरं होतं, तर महाराष्ट्र हे 9वं होतं, हे लक्षात ठेवा. पहिली द्विस्तरीय व्यवस्था सर्वप्रथम 1984 कर्नाटकात अस्तित्वात आली. तर हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. तर द्विस्तरीय व्यवस्था अशोक मेहता समितीने सांगितलं होतं आपल्याला, तर ती कुठे सर्वप्रथम अस्तित्वाली, तर 1984 कर्नाटकात अस्तित्वात आली ती. महाराष्ट्रामध्ये द्विस्तरीय व्यवस्था कधीच अस्तित्वात आली नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. 73व्या घटनादुरुस्तीने पहिले पंचायत राज राजस्थानमध्ये अस्तित्वात आले. जी 73वी घटनादुरुस्ती झाली होती, तिने जे पंचायत राज जे अस्तित्वात आले ते कुठे आले, राजस्थानमध्ये आले का? नाही, ते आले मध्य प्रदेशमध्ये आले. हे आपण लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. हे दोन कन्फ्यूज करू शकतात स्टेटमेंट तुम्हाला की 1 मे 1959 तर तुम्ही लक्षात ठेवा की 1 मे 1959 राजस्थानमध्ये आणि 73व्या घटनादुरुस्तीने जी पहिली आली होती ती आली होती मध्य प्रदेशमध्ये. तर मग पहिलं चुकीचं आहे, चौथं चुकीचं आहे आणि 2-3 बरोबर आहेत, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. आता महाराष्ट्रातील पंचायत राजविषयी बरोबर विधाने ओळखा. महाराष्ट्रातील पंचायत राज ही 1960 नेमलेल्या वसंतराव नाईक समितीच्या शिफारशींवर आधारित आहे. तर एक स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. 1960 वसंतराव नाईक समिती ही आपण नेमली होती, त्यावर आधारित आपली महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था आहे. महाराष्ट्रात 1 मे 1962 जिल्हा परिषद व पंचायत राजची स्थापना झाली. हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अधिनियम 1961 महाराष्ट्रामध्ये 1 मे 1962 जिल्हा परिषद व पंचायत राजची स्थापना झाली. 1958 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 ग्रामपंचायतीची स्थापना झाली होती. तर ग्रामपंचायती स्थापना लक्षात ठेवा की जिल्हा परिषद व पंचायत राजच्या अगोदर 1959 झाली होती आणि ती पहिल्यांदा झाली होती मुंबई ग्रामपंचायत अधिनियमनुसार झाली होती. 2012 या कायद्याचे नाव आपण चेंज केलेलं आहे, त्याला आपण केलेलं आहे की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम. तर मग यातले सर्व विधाने बरोबर आहेत, म्हणजेच 1, 2 व 3 हे आपलं उत्तर आहे. बरोबर जोडी ओळखा. तर आपल्याला समित्या दिलेल्या आहेत ज्या महाराष्ट्राच्या पंचायत राजविषयी नेमल्या गेल्या होत्या आणि साल दिलेले आहेत. तर आपल्याला ओळखायचं आहे की ते बरोबर आहे का, म्हणजे त्याच साली ती समिती नेमली होती का. तर वसंतराव नाईक समिती 1960 ते एकदम बरोबर आहे. लना बोनगिरवार समिती 1970 हे पण एकदम बरोबर आहे. बाबूराव काळे समिती 1980 हे पण एकदम बरोबर आहे. पी व्ही पाटील समिती 1984 हे पण एकदम बरोबर आहे, म्हणजे सर्व बरोबर हे उत्तर आहे. तुम्ही लक्षात ठेवा, बघा इथे 60 तुम्ही 60 हे वर्ष लक्षात ठेवा ज्यामध्ये वसंतराव नाईक समिती स्थापन झाली होती, नंतर 10 वर्षाच्या काळाने बोनगिरवार समिती, नंतर पुन्हा 10 वर्षाच्या काळाने बाबूराव काळे समिती आणि नंतर 4 वर्षाच्या काळाने पी व्ही पाटील समिती. म्हणजे तुम्ही शॉर्टकटसुद्धा बनवू शकता, जसं की मी बनवलेला व्ही म्हणजे वसंतराव नाईक, बी म्हणजे बोनगिरवार, के म्हणजे बाबूराव काळे आणि पी म्हणजे पी बी पाटील, तर व्ही बी के पी असा तुम्ही शॉर्टकटसुद्धा बनवू शकता. तर वसंतराव नाईक समितीच्या ज्या शिफारशी होत्या त्याविषयी आपल्याला बरोबर विधाने ओळखायचे आहेत. तर 22 जून 1960 स्थापना झाली. वसंतराव नाईक हे महसूल मंत्री होते. तर हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. पंचायत राज व्यवस्था द्विस्तरीय असावी. द्विस्तरीय सांगितलं असेल का वसंतराव नाईक समितीनं? नाही, त्रिस्तरीय सांगितलं असेल, कारण महाराष्ट्रामध्ये द्विस्तरीयचं कधी अस्तित्वातच नाही आलेली. तर लक्षात ठेवा तुम्ही, तर हे चुकीचं विधान आहे. पंचायत राजमध्ये सदस्य अप्रत्यक्ष निवडणुकीने निवडले जावे, हे बरोबर आहे का? नाही, हे चुकीचं आहे. वसंतराव नाईक समितीने सांगितलं होतं की पंचायत राजमध्ये सदस्य हे प्रत्यक्ष निवडणुकीने निवडले जावे. जिल्हा परिषदेला सर्वाधिक महत्त्व दिले, त्यात 40 ते 60 सदस्य असावेत असे सांगितले. तर हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. तर मग आपलं उत्तर आहे 1 व 4, म्हणजे पर्याय क्रमांक ड. वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीविषयी बरोबर विधाने ओळखा. लोकसभा व विधानसभा सदस्यांना जिल्हा परिषदेमध्ये सदस्यत्व नसावे असे सांगितले होते. तर हे एकदम बरोबर आहे, सदस्यत्व नसावे असे त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे आमदार खासदारांना जिल्हा परिषदेमध्ये सदस्यत्व नसावे असे सांगितले. हे महत्त्वाचं आहे, तुम्ही लक्षात ठेवा स्टेटमेंट. जिल्हा परिषदेमध्ये IAS अधिकाऱ्याची निवड करावी, तसेच जिल्हा परिषदेच्या कार्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार जिल्हा अधिकारी यांना असावा. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण जरी त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये IAS अधिकाऱ्याची निवड करावी असे सांगितले, पण जिल्हा परिषदेच्या कार्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना नसावा असे त्यांनी सांगितले होते. ग्रामपंचायत स्थापनेसाठी किमान लोकसंख्या 1000 असावी आणि कमाल लोकसंख्या 20000 असावी, हे एकदम बरोबर आहे.
किमान 1,000 असावी आणि कमाल 20,000 असावी. विभागीय स्तरावर सल्लागार समिती तसेच जिल्हा परिषदेला कर्ज पुरवठा करण्यासाठी स्थानिक वित्तीय महामंडळाची स्थापना करावी, हे पण एकदम बरोबर आहे. तर मग पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे, फक्त 1, 3 व 4 बरोबर आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. लना बोंगीरवार समितीविषयी बरोबर विधान ओळखायचं आपल्याला. तर महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेतील त्रुटी शोधण्यासाठी तसेच त्यावर उपाय करण्यासाठी या 11 सदस्यीय समितीची स्थापना 2 एप्रिल 1970 रोजी झाली होती. तर हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. लना बोनगिरवार समिती 11 सदस्यीय होती आणि ती स्थापना 2 एप्रिल 1970 रोजी झाली होती. व्ही मंडलेकर हे सचिव होते. या समितीस महाराष्ट्रातील पंचायत राज पुनर्विलोकन समिती म्हणून ओळखले जाते. हे स्टेटमेंटसुद्धा एकदम बरोबर आहे. व्ही मंडलेकर ते सचिव होते, हे तुम्ही लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. आणि या समितीस महाराष्ट्रातील पंचायत राज पुनर्विलोकन समिती म्हणून ओळखले जाते. हा प्रश्न भरपूर आलेला आहे. या समितीला काय म्हटले जाते? तर पंचायत राज पुनर्विलोकन समिती असे म्हटले जाते. न्याय पंचायत रद्द करावे असे सांगितले, हे सुद्धा प्रश्न आलेला आहे यावर सुद्धा. तरी लक्षात ठेवा की बोनगिरवार समितीने सांगितलं होतं की न्याय पंचायती आपण रद्द करायला पाहिजे. जिल्हा नियोजन व विकास मंडळे स्थापन करावी असे सांगितले, हे सुद्धा स्टेटमेंट सगळे बरोबर आहे, म्हणजे सर्व बरोबर आहेत. पर्याय क्रमांक सर्व बरोबर. लना बोनगिरवार समितीविषयी बरोबर विधाने ओळखायची आहेत आपल्याला. तर सहकार हा विषय जिल्हा परिषदेकडून राज्य शासनाकडे हस्तांतरित करावा, तर हे एकदम बरोबर आहे. सहकार जो विषय होता तो जिल्हा परिषदेकडून राज्य शासनाकडे हस्तांतरित करा असं या लना बोनगिरवार समितीने सांगितलं होतं. जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्धविकास ही नवीन समिती स्थापन करावी असे सुद्धा या लना बोनगिरवार समितीने सांगितलेलं आहे, म्हणून हे दोन्ही बरोबर आहेत. पंचायत समितीचे अ ब क अशी वर्गवारी करावी, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. तर हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. पंचायत राज व्यवस्थेत दोष नसून त्याच्या अंमलबजावणीत दोष आहेत असे सांगितले, तर हे सुद्धा एकदम बरोबर आहे. तर हे महत्त्वाचं आहे, तुम्ही हे सुद्धा स्टेटमेंट एकदम लक्षात ठेवा की कोणी म्हटलं होतं, तर लना बोनगिरवार समितीने सांगितलं होतं. तर सर्व बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक आपलं उत्तर आहे. लना बोनगिरवार समितीविषयी बरोबर विधाने ओळखायचे आहेत आपल्याला. उपसभापतीच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यीय सरपंच समिती स्थापन करावी असे सांगितले होते. तर या समितीने सरपंच समिती स्थापन करावी तर सांगितले होते, पण इथे 10 सदस्य नाही तर 14 सदस्यीय सांगितले होते, तर त्यामुळे स्टेटमेंट हे चुकीचं आहे. ग्रामपंचायत स्थापनेसाठी किमान लोकसंख्या 500 असावी तर कमाल 10,000 असावी असे या समितीने सांगितले होते. तर हे एकदम बरोबर आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा. तर तुम्हाला कम्पॅरिझनमध्ये विचारू शकतात की आपल्याला माहिती आहे वसंतराव नाईक समितीने काय सांगितलं होतं की 1,000 सांगितली होती किमान आणि कमाल सांगितली होती 20,000. लवना बोनगिरवारनी काय सांगितलं? तर 500 किमान, 10,000 महत्तम म्हणजे मॅक्झिमम सांगितले, हे बरोबर आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद निर्माण करावे आणि ग्रामसेवकासाठी किमान पात्रता पदवी असावी, हे सुद्धा एकदम बरोबर आहे. डेप्युटी CEO हे पद निर्माण करावे आणि ग्रामसेवकासाठी पात्रता पदवी असावी, पात्रता म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं असावं, हे सांगितलं होतं. प्रत्येक जिल्ह्यात कृषी उद्योग महामंडळे असावीत, तर प्रत्येक जिल्ह्यात कृषी उद्योग महामंडळे असावीत, हे सुद्धा लना बोनगिरवार समितीने सांगितलं होतं. तर एक सोडून सर्व बरोबर आहेत. तर मग याचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, एक सोडून सर्व बरोबर. बाबूराव काळे समितीविषयी बरोबर विधान ओळखायचं आपल्याला. तर 11 ऑक्टोबर 1986 नेमली, तर एकदम बरोबर आहे. 1986 अकरा ऑक्टोबरला बाबूराव काळे समिती नेमली गेली होती. तर ग्रामसेवकाकडे 2 पेक्षा अधिक ग्रामपंचायतीचा कारभार देऊ नये, तर हे स्टेटमेंटसुद्धा एकदम बरोबर आहे. बाबूराव काळे समितीने सांगितलं होतं की ग्रामसेवक जे असतात त्यांच्याकडे 2 पेक्षा अधिक ग्रामपंचायतीचा कारभार देऊ नये. गट विकास अधिकारी वर्ग 1 दर्जाचा अधिकारी असावा, म्हणजे BDO जे असतात ना, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, ते क्लास 1 अधिकारी असावेत असे या बाबूराव काळे समितीने सांगितलं होतं. हे स्टेटमेंटसुद्धा बरोबर आहे. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांकडं सर्व बरोबर. तर PB पाटील समितीविषयी आपल्याला बरोबर विधान ओळखायचे आहेत. तर ही समिती 1984 नेमली, तर हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. या समितीत अध्यक्षासह 9 सदस्य होते, हे स्टेटमेंटसुद्धा एकदम बरोबर आहे. ग्रामपंचायत 2,000 लोकसंख्या, विकास गट 1,00,000 लोकसंख्या, जिल्हा परिषद 15 ते 20 लाख लोकसंख्या, तर हे सुद्धा एकदम बरोबर आहे. लक्षात ठेवा, PB पाटील समिती ग्रामपंचायत सांगितलं होतं 2,000 लोकसंख्या, विकास गट सांगितलं होतं 1,00,000 लोकसंख्या, जिल्हा परिषद सांगितलं होतं 15 ते 20 लाख लोकसंख्या. स्थानिक स्वशासन सेवेची निर्मिती करावी, म्हणजेच लोकल सेल्फ सर्व्हिस याची निर्मिती करावी, हे कोणी सांगितलं होतं? तर PB पाटील समितीने सांगितलं होतं. तर हे सुद्धा स्टेटमेंट एकदम महत्त्वाचं आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. तर याचं उत्तर आहे सर्व बरोबर, पर्याय क्रमांक ड. तर PB पाटील समितीविषयी आपल्याला बरोबर विधाने ओळखायची आहेत. तर पहिलं स्टेटमेंट आहे पंचायत स्तरावर स्वतंत्र निवडणूक यंत्रणेची स्थापना करावी, तर स्टेटमेंट चुकीचं आहे. कारण
पंचायत स्तरावर स्वतंत्र निवडणूक यंत्रणेची स्थापना करावी असे नाही सांगितलं, तर राज्यस्तरावर स्वतंत्र निवडणूक यंत्रणेची स्थापना करावी असे पी व्ही पाटील समितीने सांगितले होते. महसुली कार्य जिल्हा परिषदेकडे द्यावेत, तर हे पण स्टेटमेंट एकदम चुकीचं आहे. महसुली कार्य जिल्हा परिषदेकडे नाही तर ग्रामपंचायतीकडे द्यावेत असे या समितीने सांगितलं होतं. सरपंचाची निवड जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडून करावी, तर हे स्टेटमेंटसुद्धा एकदम चुकीचं आहे. सरपंचांची निवड ही थेट जनतेकडून करावी असे या पी व्ही पाटील समितीने सांगितले होते. SC ST यांना प्रतिनिधित्व लोकसंख्येच्या आधारावर नाही तर जातीच्या आधारावर असावे व महिलांना 33% जागा राखीव असाव्यात असं सांगितले का, हे स्टेटमेंटसुद्धा एकदम चुकीचं आहे. SC ST यांना प्रतिनिधित्व लोकसंख्येच्या आधारावर द्यावे असे या समितीने सांगितले होते आणि महिलांना 33% नाही तर 25% जागा राखीव असाव्यात, म्हणजे 104% जागा राखीव असाव्यात असे सांगितले. तर पर्याय क्रमांक क एकही बरोबर नाही हे आपलं उत्तर झालं. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला व्हिडिओमध्ये अजून काय पाहिजे ते कमेंट करून मला सांगा. धन्यवाद. ऑल द बेस्ट.